1999 मध्ये आलेली आभाळ माया ही मालिका तुम्हाला आठवतीये का? या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मन जिंकली. इतकी वर्ष झाली तरीही प्रेक्षक अजूनही या मालिकेला विसरले नाहीयेत. या मालिकेतली पात्र, या मालिकेचं शीर्षक गीत आजही प्रेक्षकांचं फेवरेट आहे. इतक्या वर्षानंतर या मालिकेतले सगळे कलाकार आता काय करतात हे आपण जाणून घेऊया. सुकन्या मुने. या मालिकेत सुकन्या यांनी सुधा जोशी ही भूमिका साकारली होती. त्यानंतर अनेक सिनेमे, मालिका, नाटकांमधून त्या प्रेक्षकांच्या भेटीला आल्या. तर त्या सध्या झी मराठीवरील अग अग सुनबाई काय म्हणता सासूबाई या मालिकेत सरिता ही भूमिका साकारत आहेत. तर लवकरच त्यांचा बाई पण भारी देवा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनेती संजय मोने. संजय यांनी या मालिकेत जया निमकर ही भूमिका साकारली होती. या मालिकेनंतर त्यांनी अनेक सिनेमांमध्ये काम केलं. तर नुकतंच ते गोदावरी या सिनेमात झळकले होते. या सिनेमात नीळकंठ देशमुखी भूमिका त्यांनी साकारली होती. स्वरांगी मराठे. गोड आणि गोंडस छोटूशा स्वरांगीने या मालिकेत तिच्या अभिनयाने सगळ्यांचंच मन जिंकलं. अक्षता जोशी ही भूमिका साकारत स्वरांगीने या मालिकेतून मालिका विश्वात पदार्पण केलं. तर सध्या ती आई कुठे काय करते या मालिकेत अनुष्का ही भूमिका साकारते. हर्षदा खानविलकर. हर्षदा यांनी या मालिकेत सुषमा ही भूमिका साकारली होती. तर सध्या त्या स्टार प्रवाहवरील रंग माझा वेगळा या मालिकेत सौंदर्या ही भूमिका साकारून प्रेक्षकांचं मनोरंजन करतायत. अभिनेता अंकुश चौधरी. अंकुशने या मालिकेत सनी ही भूमिका साकारली होती. त्यानंतर अंकुश चित्रपट सृष्टीकडे वळला आणि लवकरच त्याचा महाराष्ट्र शाहीर हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनेत्री परी तेलंग. सुकन्या यांच्या कुशीत असलेल्या या छोटूशा परीने सगळ्यांचंच लक्ष वेधलं. ती या मालिकेत बाल कलाकार म्हणून काम करत होती. तर काही दिवसांआधी लक्ष या मालिकेत ती झळकली. मनवा नाईक. या मालिकेतील मनवाच्या अभिनयाने सगळ्याच प्रेक्षकांची मन जिंकली. तिने या मालिकेत अनुष्का ही भूमिका साकारली होती. तर सध्या मनवा अनेक मालिकांची निर्मिती करते. मनवाची निर्मिती असलेली सुंदरा मनामध्ये भरली ही मालिका सध्या सुपरहिट ठरतेय. तर अमोल कोल्हे यांच्या शिवप्रताप गरुड झेप या सिनेमात सोयराबाईंची भूमिका नुकतीच मनवाने साकारली होती. अभिनेता श्रेयस तळपदे. या मालिकेनंतर श्रेयस चित्रपट सृष्टीकडे वळला. त्यांनी या मालिकेत निशांत ही भूमिका साकारली होती. तर अनेक वर्षांनी नुकतंच श्रेयसने झी मराठीवरील माझी तुझी रेशीम गाठ या मालिकेतून यश ही भूमिका साकारत मालिका विश्वात कमबॅक केलं. अभिनेता प्रसादो. या मालिकेत सुहास दाणी ही भूमिका प्रसादने साकारली. तर सध्या प्रसादने दिग्दर्शित केलेले अनेक सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. तर सोनी मराठीवरील महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमात प्रसाद जज म्हणून आपल्याला दिसतोय. तर आपल्या लाडक्या आभाळ माया या मालिकेतील कलाकारांबद्दलची ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट्समधून नक्की सांगा. मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज.